तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, पुणे करार खालीलपैकी कोणाकोणामध्ये झालेला होता? प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून द्यायचं आहे. पहा पुणे करार खालीलपैकी कोणामध्ये झालेला आहे, आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोघांमध्ये झालेला होता. पहा पुणे करार पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 2 आहे, स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली आहे? मित्रांनो, यावरती आपल्याला 2 प्रश्न विचारले जातात. पहा या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, तर पर्याय क्रमांक 1 तर 1897 हे जे वर्ष आहे या वर्षी रामकृष्ण मिशनची स्थापना करण्यात आलेली आहे. तर पहा यावर कोणते कोणते 2 प्रश्न विचारले जातात की रामकृष्ण मिशनची स्थापना खालीलपैकी कोणी केली, तर रामकृष्ण मिशन जे आहे त्याची स्थापना केलेली आहे स्वामी विवेकानंद यांनी. जर वर्ष विचारलं तर वर्ष आहे पहा 1897. हे 2 प्रश्न इम्पॉर्टंट असणार आहेत, त्यामुळे प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, रामरचित मानस हा अवध भाषेतील साहित्याची निर्मिती कोणी केलेली आहे? म्हणजे एक प्रकारे सरळ सरळ आपल्याला विचारलंय की हे जे साहित्य आहे रामरचित मानस याचे लेखक कोण आहेत, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. मित्रांनो, फास्ट फास्ट कमेंट करून उत्तर देत राहायचे आहेत, कारण आपल्याला येणाऱ्या 5 तारखेपर्यंत जवळपास 20 व्हिडिओ जे आहेत हे फक्त आणि फक्त कोर्टवरती घ्यायचे आहेत, त्यामुळे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे थोडंसं फास्ट फास्ट देत चालायचं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, तर तुलसीदास हे जे आहेत यांनी लिहिलेलं आहे किंवा यांनी रचना केलेली आहे रामचरित मानस याची. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 4 आहे, भारतातील लोकसंख्येची जनगणना ही दर किती वर्षानंतर केली जाते? लक्षात ठेवायचंय यावर महत्त्वाचे आपल्याला 2 प्रश्न मित्रांनो इम्पॉर्टंट आहेत. तर यापूर्वी लक्षात ठेवा, भारतामध्ये आपली जी जनगणना आहे ही दर 10 वर्षानंतर होत असते. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. यापूर्वीची कधी झालेली आहे, 2011 शेवटची जनगणना झालेली आहे. यानंतर 10 वर्ष म्हणजे 2021 जी होणारी होती ही कोविडमुळं रोखण्यात आलेली होती, लक्षात ठेवायचंय. यावरती अजून आपल्याला काही प्रश्न नेहमी पडतात. जनगणनेवरती TCS जो आहे तो जास्त प्रमाणात जनगणनेवरती भर देत आहे, लोकसंख्या जनगणना यावरती जास्त भर आहे. तर याचनुसार आपण जनगणनेवरती काही जे स्पेशल 40 प्रश्न असणार आहेत त्याचा एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. लक्षात ठेवा, जनगणना ही दर 10 वर्षानंतर होत असते. ऑप्शन 1 उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5 आहे, प्रसिद्ध पर्यटन स्थळ खजुराहो लेणी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? हा प्रश्न मित्रांनो आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. पहा खजुराहो लेणी जी आहे ही कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर मध्य प्रदेश म्हणजेच पहा MP हे जे राज्य आहे यामध्ये आहे खजुराहो लेणी, आणि हे जे एक आहे हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6 आहे, आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस सर्वात महत्त्वाचं म्हणजे असतं पहा मित्रांनो, प्रत्येक परीक्षेमध्ये दिनविशेष हे जे आहे हे इम्पॉर्टंट घटक आहे, यावरती नेहमी प्रश्न विचारले जातात. तर आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस जो आहे तो असतो पहा 15 सप्टेंबर. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. तर या ज्या दिनविशेष असणार आहेत त्यासाठी आपण काय केलेलं आहे, आंतरराष्ट्रीय दिनविशेष म्हणजे जागतिक दिनविशेष आणि राष्ट्रीय दिनविशेष यावरती एक एक व्हिडिओ डीपमध्ये घेतलेला आहे, त्याच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. ते व्हिडिओ देखील मित्रांनो पाहून घ्यायचे आहेत, म्हणजे तुम्हाला पूर्ण जे काही दिनविशेष आहेत हे कव्हर होऊन जातील. प्रश्न क्रमांक 7 आहे, निर्भय प्रशासन हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं आहे? पहा या ठिकाणी थोडंसं समजावून घेण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. प्रशासन म्हणजे एक प्रकारे हा जो पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण असणार आहेत की जे प्रशासनाशी कनेक्टेड असणार आहेत, लक्षात ठेवा. तर निर्भय प्रशासन म्हणजेच पर्याय क्रमांक 3 किरण बेदी यांनी लिहिलेलं पुस्तक आहे, लक्षात ठेवा. निर्भय प्रशासन ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8 आहे, परभणी शक्ती म्हणजेच PVK 1009 हे वाण असलेले जे पीक आहे ते कशाचे पीक आहे? पहा वाण म्हणजे एक प्रकारे काय म्हणतो आपण त्याला, ब्रेड म्हणू शकतो, लक्षात ठेवा. तर हे जे पीक आहे PVK 1009 तर ते कशाचं पीक आहे, याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर PVK 1009 हे जे आहे ही एक ज्वारीचा वाण आहे. पहा ज्वारी पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे, भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी कोणती आहे? पहा भारताची म्हणजे मेड इन इंडिया असणारी बनावटीची जी आहे तर आण्विक पाणबुडी
कोणती आहे? लक्षात ठेवायचं, या ठिकाणी पहिली हा शब्द महत्त्वाचा आहे, पहिली कोणती आहे? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन, तर INS अरिहंत. पहा, INS अरिहंत ही जी आहे ही भारताची पहिली म्हणजे स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी आहे, जी की भारतामध्ये बनवण्यात आलेली आहे. ऑप्शन क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक दहावा आहे, महाराष्ट्रात कुंभमेळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरतो? पूर्ण भारतामध्ये पहा चारच ठिकाणी कुंभमेळा भरतो आहे, तर त्यामध्ये भारत महाराष्ट्रामध्ये सुद्धा एका ठिकाणी भरत आहे. लक्षात ठेवायचं आहे, तर महाराष्ट्रातला जो कुंभमेळा आहे तर हा नाशिक या जिल्ह्यामध्ये भरतो. पर्याय क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक अकरा आहे, आधुनिक भारताचा जनक म्हणून खालीलपैकी कोणाची ओळख आहे? किंवा आधुनिक भारताचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल, पहा, राजा राममोहन रॉय यांना आधुनिक भारताचा जनक असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर होईल. आणि जे राजा राममोहन रॉय आहेत, तर हे एक असे समाजसुधारक होते की यांच्यावरती आपण एक स्पेशल व्हिडिओ देखील लवकरच बनवणार आहोत, की त्यामध्ये त्यांनी केलेले जे काही कार्य आहेत देशाबद्दल, तर त्या पूर्ण कार्याची माहिती आणि त्यांचा पूर्ण जे इतिहास आहे आपण त्या एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू. त्या ठिकाणी आपण लवकरच त्यांचा देखील एक व्हिडिओ पब्लिश करणार आहोत. प्रश्न क्रमांक बारावा आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली होती? पहा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस याची जी स्थापना आहे ती खालीलपैकी कोणाच्या नेतृत्व म्हणता येईल किंवा कोणी पुढाकार घेतला त्यामुळे ती करण्यात आली होती? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक, तर ॲलन ह्यूम यांच्या पुढाकारामुळेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जे आहे ते स्थापन झालेलं होतं. पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक तेरा आहे, चौदार तळे सत्याग्रह खालीलपैकी कोणी केला? पहा, सर्वात इम्पॉर्टंट प्रश्न, आतापर्यंत सरळ सेवेला जवळपास 18 वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. पहा, प्रश्न सर्वात सोपा आहे, जो चौदार तळे सत्याग्रह झाला तर तो कोणी केला किंवा कोणाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला होता? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली किंवा यांनी केलेला होता चौदार तळे सत्याग्रह. पर्याय तीन आपलं या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होईल. प्रश्न क्रमांक चौदावा आहे, लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले मराठा हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणत्या भाषेमध्ये होते? यावरही महत्त्वाचा एक प्रश्न आपल्याला नेहमी विचारला जातो की लोकमान्य टिळकांनी सुरू केलेलं कोणतं वर्तमानपत्र होतं, तर ते होतं मराठा. आणि मराठा हे जे वर्तमानपत्र होतं हे कोणत्या लँग्वेजमध्ये होतं, म्हणजेच पहा कोणत्या भाषेमध्ये मराठा हे वर्तमानपत्र होतं? तर ते होतं पहा इंग्रजीमध्ये. पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल मराठा. लक्षात ठेवा, मराठा हे जे आहे हे होतं इंग्लिशमध्ये. लोक नावावरून लगेच सरळसरळ कमेंट करून उत्तर देतात की मराठा म्हणल्यानंतर मराठीमध्ये असेल, तर लक्षात ठेवायचं इंग्रजी या भाषेमध्ये वर्तमानपत्र होतं मराठा नावाचं. प्रश्न क्रमांक पंधरावा आहे, भारतामध्ये मोबाईल सेवा कोणत्या दिवशी सुरू झाली? हा प्रश्न आतापर्यंत 6 वेळा विचारण्यात आलेला आहे, कारण हाच प्रश्न आपल्याला 3 वेळा तर फक्त पोलीस भरतीमध्येच विचारण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा, भारतामध्ये मोबाईल सेवा कधी सुरू झाली? यापूर्वी याचं कधी कधी फक्त आपल्याला डायरेक्ट वर्ष विचारलं जायचं, तर याचं वर्ष आहे 1994. लक्षात ठेवा, पर्याय दोन आपलं उत्तर होईल, पण 22 ऑगस्ट 1994 ही त्याची पूर्ण डेट आहे, त्यामुळे पर्याय दोन आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे, भारत चीन सेनेदरम्यान चकमक झाल्याने चर्चेत आलेला गलवान प्रदेश भारताच्या कोणत्या ठिकाणी स्थित आहे? लक्षात ठेवा, या ठिकाणी मित्रांनो दोन प्रश्न हे महत्त्वाचे आहेत. पहिला जो आहे तो आहे गलवान आणि दुसरा जो आहे तो आहे डोकलाम. लक्षात ठेवा, हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. तर गलवान हे जे आहे हे येतं पहा लडाखमध्ये. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. आणि भारत आणि चीन या सेनेदरम्यान एका ठिकाणी त्या ठिकाणी थोडीशी चकमक झाली होती गलवान प्रदेशात, तो येतो लडाखमध्ये. ऑप्शन 4 उत्तर होईल. प्रश्न 17 आहे, सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं आहे? सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम पुस्तक कोणाचं लिहिलेलं आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर डॉक्टर अण्णासाहेब साळुंके. कधीकधी यांच्या नावापुढं पहा AH साळुंके असं देखील लिहिलं जातं, तर अण्णासाहेब हरी साळुंके हे त्यांचं पूर्ण नाव आहे. तर त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे भूमिपुत्र गौतम. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे, भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे? भारतातील आपल्या पहिला व्याघ्र प्रकल्प, यावरती मित्रांनो आपल्याला 2-3 वेळा प्रश्न आपण घेतलेला आहे, कारण हा प्रश्न आपण कम्युनिटीमध्ये खूप वेळा पोस्ट केलेला आहे. लक्षात ठेवा, तरीही आपले जवळपास 17% विद्यार्थी ह्या प्रश्नाचं चुकीचं उत्तर देत आहेत. तर पहिला व्याघ्र प्रकल्प कमेंट करून लवकर सांगायचा आहे.
बरोबर आहे उत्तर याचं पर्याय क्रमांक एक, तर जिम कॉर्बेट या ठिकाणी आहे पहिला व्याघ्र प्रकल्प. ऑप्शन ए एक आपलं उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे, विंडोज ही संगणक प्रणाली खालीलपैकी कोणत्या कंपनीने वितरित केली आहे. या ठिकाणी पहा कधीकधी वितरितच्या ऐवजी कोणत्या कंपनीची आहे असं सरळ सरळ आपल्याला विचारलं जातं. संगणक प्रणाली म्हणजेच काय, तर एक प्रकारे आपण त्याला OS म्हणू शकतो, ऑपरेटिंग सिस्टम जे आहे ते म्हणू शकतो. आणि विंडोज जी आहे ती आहे पहा मायक्रोसॉफ्टची. पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल, कारण जेवढे काही विंडोज बेस्ड PC आहेत हे कम्प्युटर आहेत त्यामध्ये पूर्ण विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम वापरली जाते आणि ती बनवलेली आहे मायक्रोसॉफ्टने. जी ॲपलची आहे, ॲपलची कोणती आहे, तर ॲपलची आहे पहा Mac OS, लक्षात ठेवायचं आहे. आणि हे जे दोन आहेत या ठिकाणी लँग्वेज बेरियर आहे, तर या ज्या दोन ठिकाणी आहे मायक्रोसॉफ्ट आणि ॲपल या दोनही कंपन्या OS स्वतःच्या वापरत आहेत. पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल, तर विंडोज जी आहे ती मायक्रोसॉफ्टची संगणक प्रणाली आहे, म्हणजेच एक प्रकारे सॉफ्टवेअर ते आहे. पर्याय एक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे, खालीलपैकी कोण महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्त आहेत. म्हणजे प्रश्न सरळ सरळ आहे की सध्याचे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण आहेत. सध्याचे म्हणजे कधीचे, तर आज आहे 1 फेब्रुवारी, लक्षात ठेवा. तर आज 1 फेब्रुवारी 2024 आहे, तर आजचे सध्याचे असणारे राज्यपाल कोण आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल, पर्याय क्रमांक 1, तर रमेश बैस हे जे आहेत हे सध्याचे राज्यपाल म्हणून नियुक्त आहेत. यापूर्वीचे जे होते ते होते भगतसिंग कोश्यारी, त्यांच्या आधी होते विद्यासागर राव आणि त्यांच्या आधी होते SC जमीर. म्हणजे सध्याचे कोण आहेत, रमेश बैस. पर्याय एक आपलं उत्तर होईल. प्रश्न 21 आहे, मनेरेगा योजना खालीलपैकी कोणत्या अधिकारांची हमी देते. पहा मनेरेगा योजना कोणत्या अधिकारांची हमी देते, म्हणजे त्यामध्ये आपले कोणते हक्क जे आहेत किंवा अधिकार जे आहेत ते समाविष्ट करण्यात आलेले आहेत. तर या ठिकाणी याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर त्या ठिकाणी आपण कामाचा अधिकार जो आहे तो मनरेगा योजनेअंतर्गत येतो. पर्याय एक आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 22 आहे, लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पहा हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे, भारतातील पहिली महिला यावरती आपल्याला हा प्रश्न नेहमी विचारला जातो. तर लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती, तर या प्रश्नाचं उत्तर होईल मीरा कुमार ह्या ज्या आहेत ह्या आपल्या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आलेली होती. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे, टेस्ला या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी खालीलपैकी कोण आहेत. पहा प्रश्न आपल्याला समजायचा नाही थोडासा, मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO लक्षात ठेवा, तर टेस्ला कंपनीचे सध्याचे CEO कोण आहेत. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, एलॉन मस्क हे जे आहेत सध्याचे CEO आहेत पहा टेस्ला कंपनीचे. या ठिकाणी सुंदर पिचाई जे दिले आहेत तर ते गुगल या कंपनीचे सध्याचे CEO आहेत. मार्क जुगेरबर्ग हे जे आहेत फेसबुक म्हणजे त्याला आपण एक प्रकारे मेटा म्हणू शकतो, तर मेटा या कंपनीचे CEO आहेत. आणि बिल गेट्स हे जे आहेत हे मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे कोफाउंडर आहेत, म्हणजेच संस्थापक आहेत पहा ते देखील बिल गेट्स. आणि FB चे जे आहेत म्हणजे फेसबुकचे देखील संस्थापक आहेत मार्क जुगेरबर्ग. आणि एलॉन मस्क जे आहेत तर ते टेस्ला कंपनीचे CEO आहेत. सोबतच जे ट्विटर आहे, तर ट्विटर या कंपनीचे, ट्विटरचं नाव बदलून X फक्त असं एवढंच फक्त X असं ठेवण्यात आलेलं आहे, त्या कंपनीचे ते देखील ओनर आहेत. आणि सुंदर पिचाई गुगलचे CEO आहेत. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 24 आहे, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी स्थापित केलेलं आहे. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ हे जे आहे मित्रांनो सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता, कारण हा प्रश्न आपल्याला 2 वेळा विचारण्यात आला होता आणि दोन्ही वेळा वर्धा पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता, लक्षात ठेवायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर सोपं आहे पर्याय क्रमांक 3, तर वर्धा या ठिकाणी महात्मा गांधी हिंदी विद्यापीठ आहे. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 25 आहे, राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे. राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था ही जी आहे ही पुण्यामध्ये येते. पर्याय क्रमांक 2 आपलं करेक्ट आन्सर होईल. मित्रांनो फास्ट कमेंट करून उत्तर देत राहायचे आहेत, कारण आपण 3 तारखेपासून म्हणजे 3 फेब्रुवारीपासून आपण दररोज लाईव्ह क्लासेस घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, म्हणजे त्या ठिकाणी आपल्या परफेक्ट मॉक टेस्ट होऊन जातील. म्हणजे तुम्हाला प्रश्न आणि उत्तर हे लवकर तुम्हालाच कमेंट करून द्यायचं आहे, म्हणजे सराव तुमचा जो आहे तो फास्ट होत राहील. आणि आपल्याला प्रत्येक व्हिडिओची जर PDF मिळवायची असेल तर मराठी नोकरी नावाने आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याला जाऊन आपण भेट द्या, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 26 आहे,
महाराष्ट्रात किती वर्षांनी व्याघ्र जनगणना केली जाते? पहा, व्याघ्र म्हणजे वाघांची जनगणना जी आहे ही महाराष्ट्रामध्ये आपल्या दर किती वर्षांनी होते? तर तिचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, तर दर 4 वर्षानंतर व्याघ्र प्रकल्प म्हणजे सॉरी व्याघ्र गणना जी आहे ती करण्यात येते, म्हणजे वाघांची काउंटिंग करण्यात येते दर 4 वर्षांनी. पर्याय एक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 27 आहे, संपूर्ण देशभरात सर्वाधिक डॉक्टर व इंजिनियर्स पुरवणारे गाव म्हणून महाराष्ट्रातील कोणत्या शहराची ओळख आहे? पहा, प्रश्न थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे. हा प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, तर लातूर उत्तर आहे, लक्षात ठेवा. आणि याचवरती आपल्याला लातूर पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न आलेला आहे. तर संपूर्ण देशभरात सर्वात जास्त डॉक्टर्स आणि इंजिनियर्स पुरवणारे लातूर जे आहे या शहराची ओळख आहे. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 28 आहे, दिव्यांगांसाठी खालीलपैकी कोणते मोबाईल ॲप्लिकेशन सुरू करण्यात आलेले आहे? पहा, दिव्यांग म्हणजे जे अपंग व्यक्ती आहेत तर त्यांच्यासाठी खालीलपैकी कोणतं मोबाईलचं ॲप्लिकेशन जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे? आणि हे जे ॲप्लिकेशन आहे हे सरकारद्वारे लॉन्च करण्यात आलेलं आहे, जे की त्याचं नाव आहे पहा मित्रांनो पर्याय क्रमांक 1, तर सक्षम हे त्याचं नाव आहे. आणि हे जे आहे हे दिव्यांगांसाठी असणारं मोबाईलचं एक ॲप्लिकेशन आहे. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 आहे, RRR पहा RRR, लगेच आपल्याला लक्षात आलं असेल की हा एक मूव्ही आहे, तर लक्षात ठेवायचा हा मूव्हीच आहे. RRR या चित्रपटाचे दिग्दर्शक खालीलपैकी कोण आहेत? दिग्दर्शक म्हणजे पहा डायरेक्टर, डायरेक्टर जे आहेत ते कोण आहेत RRRचे? हा प्रश्न आपण का घेतलेला आहे, कारण हा जो मूव्ही आहे तो ऑस्करसाठी मित्रांनो नॉमिनेट झालेला होता, त्यामुळे हा महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. तर RRR या मूव्हीचे दिग्दर्शक आहेत S.S. राजामौली हे त्याचे दिग्दर्शक आहेत. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 30, बॉम्बे अप्टर अयोध्या या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? मित्रांनो चर्चेतील महत्त्वाचं पुस्तक होतं बॉम्बे अप्टर अयोध्या, तर या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 1 जितेंद्र दीक्षित जे आहेत यांनी या पुस्तकाचं लिखाण केलेलं आहे बॉम्बे अप्टर अयोध्याचं. आणि मित्रांनो जे महत्त्वाचे 80 पुस्तकं आहेत, 80 पुस्तकं आणि त्यांचे लेखक यावरती आपण डीपमध्ये एक व्हिडिओ घेतलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण तो देखील व्हिडिओ पाहून घ्या आहे. तर मित्रांनो हे होते आपले महत्त्वाचे 30 प्रश्न सरावासाठी असणारे. यापैकी किती प्रश्नाचे उत्तर देता आले हे मला कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहा प्रत्येक व्हिडिओची जर आपल्याला PDF मिळवायची असेल तर मराठी नोकरी नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, किंवा टेलिग्रामवरती जाऊन मराठी नोकरी सर्च करा. जे व्हेरीफाईड चॅनल असेल ते आपल्या मराठी नोकरीचं ऑफिशियल चॅनल आहे, त्याला जाऊन आपण भेट द्या, जॉईन करा. त्या ठिकाणी प्रत्येक व्हिडिओची PDF आपल्याला फ्री ऑफ कॉस्टमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. Thank you.